नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही टिप्स ज्यामुळे आपण पैशांची आणि वेळेची ह्या दोन्ही गोष्टींची बचत करू शकतो. चला तर मग त्या टिप्स कोणत्या आहेत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आणि थोडा जरी उपयोगी वाटला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग बघूया त्या टिप्स कोणत्या आहेत ज्यामुळे आपण वेळेची आणि पैशांची ह्या दोन्ही गोष्टींची बचत करू शकतो. आता टिप नंबर एक आहे, आपला वेळ वाचवण्यासाठी आपण टायमरचा उपयोग करू शकतो. ते कसं काय, आपण बऱ्याचदा टीव्ही पाहतो, टीव्ही पाहताना आपल्याला वेळ कुठे जातो हे कळत नाही आणि अशा पद्धतीने आपला बराच वेळ वाया जातो. किंवा मग आपण मोबाईलमध्ये जर समजा एखादी गोष्ट काहीतरी चेक करायला बसलो, व्हॉट्सअप असेल किंवा मग आपण युट्यूबवरती एखादा काही व्हिडिओ पाहायला बसलो, तर तेव्हा सुद्धा आपण त्यानंतर येणाऱ्या बाकी व्हिडिओज किंवा मग व्हॉट्सअपवरती होणारी चॅटिंग या गोष्टींमध्ये सुद्धा आपला वेळ वाया जातो आणि आपल्या लक्षात येत नाही पण नकळतपणे आपला बराच वेळ वाया जातो. तर मग अशा वेळी आपण टायमरचा उपयोग करू शकतो. ते कसं की जर समजा आपण टीव्ही पाहतो आणि टीव्ही पाहताना आपल्याला समजा अर्धा तास टीव्ही पाहायचा, तर मग आपण मोबाईलमध्ये असा टायमर लावू शकतो की अर्ध्या तासानंतर तो अलार्म वाजवेल आणि आपल्याला लक्षात येईल की आता आपण अर्धा तास टीव्ही पाहून झालाय, म्हणजे मग आपण आपले दुसरे कामं करायला मोकळे होऊ. किंवा मग कामांचं सुद्धा अशाच पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. मोबाईलमध्ये आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण विसरतो, किंवा काही गोष्टी आज आपल्याला संध्याकाळी करायची हे आपल्या सकाळी लक्षात असतं पण बरोबर संध्याकाळ झाली की आपण ती गोष्ट विसरतो, तर अशा वेळी आपण मोबाईलमध्ये जर टायमर लावून घेतला तर मग आपण त्या गोष्टी विसरणार नाहीत आणि आपण व्यवस्थितपणे आपली कामं वेळेवर पूर्ण करू शकू. अशा पद्धतीने आपण आपला वेळ हा बऱ्यापैकी वाचवू शकतो. आता टिप नंबर दोन आहे, तसं तर कुठलीही गृहिणी घरातील कुठलीच वस्तू वाया जाऊ देत नाही, ती बरोबर त्या वस्तू व्यवस्थित वापरते. पण तरी सुद्धा जर समजा काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्या वस्तूंचा सुद्धा आपण रियूज करायचं जर शिकून घेतलं किंवा रियूज करण्याबद्दल आपण जर माहिती घेतली तर मग आपण त्या गोष्टी सुद्धा वापरू शकतो. जसं की जर समजा आपल्याकडे लिंब आहेत आणि लिंब काही खराब झाली काहीही कारणाने असू शकतात, पण जर समजा त्यांची साल काळी पडली किंवा ती थोडीशी कडवट झाली, आता ते लिंब तर आपण खाऊ शकत नाही, मग अशा वेळी आपण हे लिंब पाण्यात टाकून त्याच्यात आपले जे तांब्या पितळाची भांडी असतात, जे छोटी छोटी भांडी असतात, ती भांडी सुद्धा त्या पाण्यात टाकून थोडंसं डिटर्जंट टाकून आपण हे जर उकळून घेतलं तर मग आपली जी भांडी आहे ती अगदी स्वच्छ निघतात. किंवा मग जर मोठी भांडी असतील तर तुम्ही हे लिंबाचे सालं त्या मोठ्या भांड्यांना लावून ते भांडी स्वच्छ करू शकतात. अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या लिंबांचा वापर करू शकतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जर समजा आपल्या घरातील काही पदार्थ खराब झाले असतील किंवा काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्या फेकून न देता त्याचा जर आपण रियूज केला तर आपण बऱ्यापैकी पैसे तिथे वाचवू शकतो. जसं दुधाचं आहे, दूध जर खराब झालंय तर आपण त्याच्यापासून दही किंवा पनीर तयार करू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या ज्या वस्तू आहेत ज्या खराब झाल्या आहेत पण त्याचा आपण रियूज करू शकतो. आता टिप नंबर तीन आहे, आपल्या घरातली एखादी गोष्ट जर संपली असेल किंवा संपण्यात आली असेल तर मग आपण ती लगेच त्यावेळी जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा लगेच आपल्या शॉपिंग लिस्टमध्ये लिहून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हाही शॉपिंग करायला जाऊ तर तेव्हा आपल्याला ती वस्तू आणता येईल. किंवा मग बऱ्याचदा काय होतं की आपण ह्या गोष्टी आपल्या लक्षात तर असतात की आता ही वस्तू संपली आहे ती वस्तू संपली आहे, पण मग ती जर आपण लिहून ठेवली नाही तर मग ऐनवेळी आपण ती गोष्ट विसरतो आणि मग आपल्याला पुन्हा दुकानात जाऊन ती वस्तू आणावी लागते. ह्यामुळे आपला वेळ सुद्धा वाया जातो. दुकान जवळ असेल तर ठीक आहे, लांब असेल तर मग आपण बऱ्याचदा गाडीने जातो, म्हणजे मग पेट्रोलही वाया जातं. अशा पद्धतीने आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो. त्यापेक्षा जर ह्या गोष्टी आपल्या आधीच लक्षात आल्या तर मग एकदाच आपण बाजारात जाऊन ह्या गोष्टी आणू शकतो आणि ह्यामुळे आपला वेळ पैसा दोन्हीही वाचू शकतो, ऐनवेळी होणारी आपली धावपळ सुद्धा आपण थांबवू शकतो. आता टिप नंबर चार आहे, आपला दिवस आधीच प्लॅन करून ठेवा. तसं तर आपलं रोजचं रुटीन बऱ्यापैकी सेमच असतं, तरी सुद्धा रोज असे काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या आपण त्या दिवसाला तेवढी एकच गोष्ट सुद्धा करत असतो जे आपण इतर दिवशी ती करत नाही. जसं की बऱ्याचदा बिल्स भरायचे असतात किंवा बँकेत जायचं असतं किंवा एखादी काहीतरी साफसफाई करायची असेल, अशा काही गोष्टी असतात ज्या आपण त्या दिवसासाठी जर ठरवून ठेवल्या असतील तर त्या आपण एकतर आधी लिहून घेतल्या पाहिजे, नाहीतर मग काय होतं की दिवसभरात आपण आपल्या कामाच्या गडबडीत विसरून जातो आणि मग रात्री झोपताना आठवतं की आज आपल्याला हे काम करायचं होतं आणि ते राहून गेलं.
त्यामुळे आपला जो दिवस आहे तो आपण सकाळी उठल्यानंतर आधीच जर प्लॅन करून ठेवला तर त्या प्लॅनिंगनुसार आपण व्यवस्थित आपली कामं करू शकतो. त्याच पद्धतीने जो आपला रोजचा स्वयंपाक असतो त्याचं सुद्धा आपण आधीच प्लॅनिंग करून ठेवलं तर मग आपण तिथे सुद्धा आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवू शकतो. आता ते कसं काय तर ह्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो किराणा माल आणतो त्याच्यावरती सुद्धा आपण भरपूर प्रमाणात पैसे वाचवू शकतो, याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही जरूर पहा. तर मग ह्या होत्या त्या काही टिप्स ज्यामुळे आपण आपला वेळ आणि पैसा दोन्ही सुद्धा वाचवू शकतो. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्याकडे सुद्धा अशा काही टिप्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकतात. तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.